बेताची आर्थिक परिस्थिती आणि आजारपण याला कंटाळून मुलाला सोडून दिल्याची हृदय हेलवणारी घटना अलिबागमध्ये घडली आहे. शहरातील जोगळेकर नाका इथली घटना आहे. रिक्षाचालक अनंत शेलार यांच्या रिक्षामध्ये 10 ते 11 वर्षाच्या मुलासह एक गृहस्थ येऊन बसले. त्यांनी रिक्षाचालकाला अलिबाग समुद्र चौपाटीवर सोडण्यास सांगितलं. चौपाटीवर पोहोचल्यावर त्या गृहस्थांनी मुलाला रिक्षातच बसू द्या, मी आमच्या बरोबरचे दोघे समुद्रावर आहेत त्यांना घेऊन येतो असं रिक्षाचालक शेलार यांना सांगितलं. मात्र एक तास झाला तरी ते गृहस्थ किंवा इतर कोणीही रिक्षाचालकाकडे आलं नाही, त्यामुळे शेलार यांनी मुलाला विचारलं असता मुलगा काहीच बोलत नव्हता. त्यावर मुलगा गतिमंद असल्याचा अंदाज शेलारांनी बांधला आणि त्यांनी त्या मुलाला अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये नेलं. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्या खिशात 300 रुपये आणि एक चिठ्ठी सापडली, त्यामुळे फोटो काढून सर्व पोलीस ठाण्यामध्ये त्याचे फोटो पाठवण्यात आले. 15-20 मिनिटं झाल्यानंतर मी बघितलं, त्या बाळाला विचारलं, तो काय बोलत नाही. परत मी अर्ध्या तासाने विचारलं, तो काय बोलत नाही. म्हणून परत त्याकडे बघितलं व्यवस्थित लक्ष लावून, तर तो असा म्हणजे मतिमंद असल्यासारखं मला जाणवलं. विचार करून बघितलं तर मी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर पोलिसांनी सगळं चौकशी केली त्याकडे, पण तो काय बोलत नव्हता. माझ्याकडे चौकशी केली, मी जे काय झालं घडलं ती माहिती त्यांना पोलिसांना दिली. तो काय बोलू शकत नाही म्हणून त्यांनी मग पोलीस स्टेशनला आणला. पोलीस स्टेशनला त्याला विचारपूस केली, सगळं केलं, त्या ठिकाणी परत तोच प्रकार की तो काही बोलू शकला नाही. बोलू शकला नाही मग त्याचे झडती घेतली, त्यामध्ये 300 रुपयांनी एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीमधला मजकूर असा आहे की घरची परिस्थिती आणि घरच्या आजाराला कंटाळून मी यायला अनाथ सोडून देते, माफ करा.